हे आपलं चिकन आलेलं आहे, आता याला मॅरिनेट वगैरे करायचं आहे आणि ते शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग आपलं रस्सं वगैरे बनवले जातील. त्याच्या पाऊस आता जोरानं चालू झाला आहे, आज एक पण ग्राहक नाही आहे अजूनपर्यंत. आता थोडंसं आउट झालेलं आहे कुठे, तर मगाशी जे वादळ आलं त्यानं बरंचसं नुकसान झालेलं आहे. हा इकडचा बोर्ड जो इथे लावला होता फ्लेक्स, हे फाटून आलेला आहे. हा बोर्ड रिकामा झाला आहे. समोरच्या लाईट्स दोन्ही बोर्डच्या आपण गेले आहेत. आता नेमके काय झालं उद्या सकाळी कळणार नाही. बाकी आता सकाळी आता आलो आहे मी हॉटेलमध्ये आणि परत क्लिनिंग चालू केले, कारण काल तुम्हाला माहिती असेल सगळ्या हॉटेलभर किडे झाले होते. शेतातले जे लाईटी लावतात ते फ्लोअर दोन वेळा क्लीन करायची वेळ आली. खुर्च्या वगैरे सगळ्या अजून पण वरतीच आहेत, आता ते सेटअप खाली ठेवणार आहे. बऱ्यापैकी क्लिनिंग झालेली आहे. ओके, काय रे. आणि ह्या इकडचं पण सर्व क्लीन झालं आहे, किचन क्लीन झालेलं आहे. शिवांश काय करायला असत त्याला शिवांश, हा हे याला सुट्टी आहे, महिनाभर हा दंबवतोय आम्हाला. ए गप मला बोकाय तो. काय आलं मारायला आलाय बोक्या, काय आलं अंडी खालीस ना. बरं, बाकी आता हे खुर्ची वगैरे खाली लावणार सेटअप थोडाभर, आणि मार्केट पण घेऊन आलेलो आहे मी येताना हॉटेलमध्ये. त्याच्यानंतर आता घरी जायचं आहे आणि नंतर एक थोडाफार थोडा वेळ रेस्ट करायची आणि परत यायचं हॉटेलमध्ये. गर्मी भयानक आहे आज. मोबाईलमध्ये जो हवामानाचं थोडंफार अंदाज दाखवला जातो तो संध्याकाळी थोडंसं वातावरण आज ढगाळ होणार आहे असं दाखवलं आहे, काय माहिती ते संध्याकाळी कळायलं. बाकी आज आहे सोमवार, त्यामुळे आज गर्दी होऊ शकते हॉटेलला. म्हणजे होते सोमवार झाला, रविवार झाला, बुधवार झाला आणि शुक्रवार, हे तीन दिवस बऱ्यापैकी गर्दीचे असतात. बाकी शिवंशनं सकाळी एक आंबा खाल्लेला आहे त्यातला. मला एक आंबा खाल्ला असला होतो, आंबा खाल्ला असला तिथे चांगला होता. कसा होता? एकच आंबा पिकलेला, दोन तीन आंबा असते तर आंबारच केला असता. तर ठीक आहे, आता हे सगळं क्लीन करतो, म्हणजे चेअर वगैरे लावतो आणि मी निघतो घरी शिवंशला इथेच सोडून. थांबणार नव्हतो इथं हा. या फिजा हातामध्ये घेऊन मी चालू आहे मोटर पंप चालू करण्यासाठी. आता या फिजा माझ्या हातामध्ये का आहेत आणि मोटर पंप तिकडे का आहे, त्या पेटीमध्ये फिजा का नाहीत, ही गोष्ट तुम्हाला नंतर सांगतो. पहिलं आता पाणी चालू करूया, कारण आपल्याला पाणी भरायचं आहे. या फिजा घातलेत आणि आता मोटर चालू केली आहे. तिकडे पाणी भरायला मेंबर आहे. हे तर मी पाणी चालू करायला आलो होतो तिथं. आता हे शेतीपंप आहे, म्हणजे लाईट बंद करूनच पाणी बंद करूनच मी जाणार आहे ते, कारण पाणी भरल्यानंतर परत आपल्याला फिजा काढून न्यायचे आहेत. पाणी बंद करायचं आहे. आता हे आंब्याचं झाड आहे, ते साधा आंबा आहे, पण ते आता हे जे ते आंबे पडले आहेत हे बघा, ते हे आंबे ते खाऊन खाऊन टाकलेत आंबे. आता हे खाल्लेत आंबे कोणी माणसांनवे, हे माकडं जे आहेत तिथं येतात ते आंबे खातात, अशाने टाकतात. ओढ्याला ज्याची शेती, आता आमचा पण ओढ्याचा भाग आहे, तिथे शेती आहे, ते दाखवलं तुम्हाला बरेच जागी व्हिडिओ. तर आत्ता अशा जागी हे जे मक्का वगैरे केला जातो त्याचे कणस वगैरे, आता हे कणसं वगैरे मोडून ते घेऊन जातात, बरेचसं नुकसान करतात, त्यांना पण खायला काय मिळत नाही, त्याच्यामुळे शेतकरी काय बोलत नाही, शेतकरी निवांत असतो. वांढरं खातात ते त्याला माहिती असतं, पण दरवर्षी तो पिकवतो, त्याच्यात मक्का घालतो, ऊस असतो. हा ओढा असला तरी इथं शेतकरी पिकवायला हलगर्जीपणा करत नाही, त्याला माहिती आहे दरवर्षी आपलं पीक वांढरं खाणार, पण तो घालायला कमी करत नाही. तो बघ खेकडा ओढ्याच्या
जिथं ओढा नदीज खेकडा असणारच. हे खेकडं धरायला आम्ही लहानपणी जायचो, म्हणजे 8वी 9वी 10वीपर्यंत संध्याकाळी 6-7 वाजता. आता खेकडा वरती यायला बघतो आहे. याला धरायसाठी पोरं आजकाल काय करतात, ते कोंबडी खाटके वगैरे असतो चिकणवाला, ते आतडी वगैरे किंवा बकऱ्याच्या मटणाचे आतडी वगैरे मागून घेतात आणि त्याला चारा म्हणून वापरतात खेकडे पकडण्यासाठी. आमच्या ग्रुपमध्ये एक होता तरबेज माणूस, अजून आहे तो, खेकडे असं सहज जाता जाता धरायचा. त्याला अंदाज यायचा बरोबर की नेमकी खेकडं कुठं असणार आहे, हात घालून खेकडे काढायचा तो हातबिळामध्ये. आपल्याला कधी धाडस नाही झालं तसं. आता हा खेकडा त्यानं बघितला असता, आतापर्यंत मी इथे बसलो आहे, तो बसला नसता, त्याला धरला असता जाऊन आणि 2-4 खेकडे शोधली असती आणि संध्याकाळी खेकड्याची आमटी. हा इथे एक आहे, त्याच्यानंतर हे इथे बिळं वगैरे दिसत आहेत तुम्हाला, त्यामध्ये असतात खेकडे. तर पाणीवरची टाकी भरली आहे, खालची पण अर्धी टाकी भरलेली आहे. आता बंद करतो आहे, कारण जे आता हे पाईपलाईनमध्ये पाणी असतं ते रिटर्न येतं पाणी, आणि तेवढ्या पाण्यामध्ये अर्धी टाकी आपली भरते. आता हे पिझ्झा काढून मला परत हॉटेलवरती न्यायचे. ह्या फ्यूज आता घेऊन आलो आहे, ह्या ठेवायच्या आपल्याला ड्रॉवरमध्ये आणि ज्यावेळी पाणी लागणार त्यावेळेला परत घेऊन जायचं आणि चालू करायचं आहे. हे आपलं चिकन आलेलं आहे, आता याला मॅरिनेट वगैरे करायचं आहे आणि ते शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग आपलं रस्सं वगैरे बनवले जातील. त्याच्या अगोदर आता शिजवत ठेवणार आणि मग शाकाहारी जेवणाला सुरुवात करणार आहे. तोपर्यंत हे पण शिजतं आणि आता मसाला करायला पण घेतला आहे. हे खोबरं काजू कणी वगैरे बारीक करून घेतलं आहे, खोबरं अजून बारीक केलेलं नाही. आता हा मसाला करून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर मग तोपर्यंत चिकन वगैरे शिजत टाकूया. आणि हा मसाला तयार झाल्यानंतर तांबडा पांढरा रस्सा मारायसाठी आपण तयार असणार आहोत. आत्ता मसाला करून सगळे ठेवणार आहे, शाकाहारी मोसरी सोलकढीचं वगैरे, आणि त्याच्यानंतर मग फोडणी मारायला सुरुवात करायची. ह्या बाजूला आता हे अंडी बॉईल होत आहेत. हा इकडे आपला मसाला तयार झालेला आहे नॉनव्हेजच्या रशांचा आणि याच्यामध्ये चिकन शिजत आहे. इकडं आपण चिकन 65 जे आपण चिकन थाळीला कॉम्प्लिमेंटरी देतो ते चिकन 65 मॅरिनेशन करून ठेवलं. पण मगाचा विषय राहिला आहे पूर्ण, तो म्हणजे फिजा का काढून आणल्या परत किंवा त्या माझ्याकडं का आहे. तर आता हे जागा मालक जो आहे इथले हॉटेलचं, त्यांचे ते आहे शेती पंपाची लाईन, ते आपल्या शेतासाठी तिकडे आहेत आमच्या गावामध्ये, तिथून इथून ओढ्यातून त्यांचं कनेक्शन आहे शेतामध्ये. तर ज्या वावरातून रानातून त्यांची पाईपलाईन गेली, तिथेच आमच्या गावाऱ्यांचे एकाच रान आहे आणि त्यांच्या वावरातून रानातून ती लाईन गेलेली आहे. तिथं कुठेतरी लीकेज आहे, जवळपास 1-1.5 महिना 1.5 महिना 1.5 महिना झाला आहे काहीतरी असं त्यांचं मत आहे. पाणी लिकेज होतं आहे आणि त्यांना आता कसं पावसाचं वातावरण होत आहे, त्यांना टोकननी किंवा पेरणी करायची आहे, रानं तयार करून घ्यायची आहे. पण त्या रानाला घात येत नाही, घात येत नाही म्हणजे ते पूर्ण सुकत नाही रान. तिथं नांगरणी वगैरे करायची झाली, नांगर चालायचा झाला तर त्याच्यासाठी रान कोरडं लागतं, पण ते पाणीसारखं जात असल्यामुळं ओलं होतं आहे ते, त्याच्यामुळं घात येत नाही म्हणून त्यांनी ती फिजा काढल्या होत्या. त्यांना मोटर चालू करू देत नाहीत ते, कारण जोपर्यंत तुम्ही लिकेज पूर्ण काढत नाही पाईपलाईनचं तोपर्यंत मोटर चालू करू देणार नाही म्हणून त्यांनी सरळ स्पष्ट सांगितलं आहे. फक्त मला हॉटेलमध्ये पाणी भरण्याकरिता म्हणून त्यांनी त्या फिजा दिल्या होत्या माझ्याकडे, की तुला ज्यावेळी पाणी लागेल त्याच्यावेळी 10-15 मिनटासाठी चालू कर, परत बंद कर, फिजा काढून परत तुझ्याकडे ठेव, त्यांचा विश्वास होता. तर माझा बिझनेस हा व्यवसाय, मला त्रास होऊ नये त्यांच्या चुकीमुळे म्हणून त्यांनी माझ्याकडे त्या फिजा दिल्या होत्या. आता हे कशामुळे ते गाववाले आहेत, प्लस एक माणुसकी एक आपलेपणा त्यांच्याबरोबर माझं रिलेशन, ह्याच्यामुळे त्यांनी स्वतःहून येऊन माझ्या घरी त्या फिजा दिल्या. अदरवाईज त्यांनी दिल्या नसत्या, मग मला पण ते जागा मालकांशी परत वाद झाले असते, त्याचा काही निष्कर्ष लागत नाही आणि माझं 2-3 दिवस हॉटेल पाण्याअभावी पण बंद होऊ शकलं असतं. पण ते हॉटेल माझं बंद होऊ नये म्हणून त्यांनी त्या माझ्याकडे आणून दिल्या होत्या, तर त्यांचं मी आभारी आहेच. बाकी आता पाणी लागेल त्यावेळेला आपण चालू करणार आहेत, बाकी त्यांचं ते वाद ते त्यांचं ते निस्तरतील, कधी होईल त्यावेळी होईल, मोटर चालू करतील नाही करतील त्याच्याशी आपलं घेणं देणं नाही आहे. आपलं आहे घेणं देणं फक्त हॉटेलशी, ते व्यवस्थित चालू राहणं एवढंच महत्त्वाचं आहे. तर बाकी आता मसाले झालेत, फोडणी मारायची राहिले,
चिकन अजून शिजायला आलं आहे, ते एकदा शिजल्यानंतर मग बाकीचं सगळं जेवण कम्प्लीट करून घ्यायचं आहे. टेबल वगैरे क्लीन झालेले आहेत, फ्लोर वगैरे क्लीन झाला आहे, सेटअप लावायचा बाकी ठेवला आहे का, तर कालसारखी परत परिस्थिती व्हायची नको म्हणून. काय करायचं आहे आज की पहिल्यांदा बाहेरच्या लाईट्स पूर्ण ऑन करणार आहे, आतली एक पण लाईट चालू करणार नाही, बघणार बाहेरच्या बाजूला केडे नाही आले एक 10 मिनटं तर मग आतल्या लाईट चालू करायच्या, जर आले तर आपण इकडचा हा जो सेटअप आहे तो पूर्ण काढायचा, आणखीन इकडची फक्त एक लाईट कालच्यासारखी चालू ठेवायची आणि बाकीचं सेटअप लावून ठेवायचा, जेणेकरून किडा आले तरी तिकडे जातील, बाकी सगळीकडे कुठे पसरणार नाहीत. चला मी चालू स्टाफला आणायला, आणि हा इकडं सनसेट आणि वातावरण असं एक नंबर झालेलं आहे. हा वारा सुटला एक कार. मगाचपासून एवढी गर्मी होत होती आणि त्याच्यामध्ये असं वारं सुटलेली जरा बरं वाटतं. अंधार दिसतोय कारण आतमध्ये लाईट नाहीत. कॅमेराचं एवढं रेझोल्युशन म्हणजे काय म्हणतात त्याला क्लॅरिटी एवढी काय खास नसल्यामुळे तुम्हाला इथे थोडासा अंधार दिसतोय, पण माझ्या डोळ्याने बघितलं तर अजून पण आतमध्ये उजेड आहे, बाहेर पण उजेड आहे. बाहेरच्या लाईट्स ऑन करायच्या आहेत पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर आतमधल्या. देवपूजा करताना काउंटरची लाईट चालू केली, त्यावेळी एक दोन किडा आलं होतं, त्यामुळे थोडंसं कालच्यासारखं परत व्हायला नको. दुसरी गोष्ट म्हणजे घडघडत आहे, विजा होत आहे, ह्या बाजूला पॅक होत चाललं आहे, पाऊस एवढा पडला नको पाहिजे नाही तर आज धंद्याची वाट लागणार आहे. ह्या बाजूला पूर्ण गच्च वाला आलाय आणि विजावाला आल्यात घडघडायला आलंय. ह्या बाजूला क्लिअर वातावरण आहे पण ह्या बाजूला थोडं वातावरण गच्च होत आहे आणि वारं पण सुटलंय. जर हा अजून थोड्या वेळानं कसला पण पाऊस जर आला तर मात्र कठीण होणार आहे बिझनेसचाच. काय रे तिथं ओके काय आहे हे? अशी मांजर करायला लागली की थोडस टेन्शन येते, कारण साप वगैरे असं गेलेला असला त्याच्यामध्ये खडकामध्ये तर ते तशी करतात. दुसरी गोष्ट म्हणजे बेडकी असेल तर किंवा मंदिर असेल तर आता काय माहिती काय आहे तिथं. त्या बाजूला आता विजा व्हायला चालू झाल्यात, लाईट अजून ऑन केलेले नाहीत मी, आता करणार लाईट ऑन. जेवण आपलं कम्प्लीट झालंय, लाईट गेलेली आहे, आपले इन्व्हर्टर सॉरी आपले जे चार्जिंगचे बल्ब आहेत आपल्याकडे चार्जिंगचे बल्ब ते चालू केलेले आहेत. बाहेर अंधार पडलेला आहे ॲज युज्युअल, कारण काळोख आहे, ढगाळ वातावरण आहे. हे आता बरंच वातावरण पूर्णच टाईट झालंय, घडघडते जोरात बघे आते. या बाजूला पूर्ण गच्च झालंय, विजा मोठ्यानं होत आहेत. हा बघा आता मोबाईलमध्ये दिसत नाही पण इथून हे पूर्ण गच्च झालंय, पाऊस येणार मोठा, त्याला काय पर्याय नाही. बरं आता अपडेट दिलेत हॉटेल चालू आहे म्हणून, पण पाऊस ह्या वातावरणात कोण बाहेर येणार आपण प्रश्न आहेच. आज ग्राहक निश्चितच कमी होणार, थोडासा पाऊस एक तासाभरात लागून जर गेला अर्धा असं तर बरं होईल, नाही हा असाच घडघडत राहिला तर कठीण आहे. मग वारं बरंच सुटायला आलंय, सेटअप लावलेलं नाही मी अजूनपर्यंत. एक्सपेरिमेंट करायचं म्हणत होतो, किडं आत येतात का बाहेर येतात, आता किडं नेमकं कुठं जातात मला पण माहिती नाही, आणि ह्या पावसामध्ये किडे पण बहुतेक बाहेर पडणार नाहीत. चल हा आपला बाहेरचा चार्जिंगचा बल्ब पण लावलेला आहे. वारं भयानक, वादळ भयानक, वातावरण भयानक, परिस्थिती भयानक. आता ती हंडी लोंबकळते ते आता दिसते की नाही माहिती नाही, ती वाऱ्यासंगट जाते अशा वातावरण. बापरे बोर्ड वगैरे पडला नको पाहिजे, बस पाऊस एकदा असं येऊन गेला म्हणजे झालं, नाहीतर असं वारं सुटत राहिलं तर एक पण ग्राहक येणार नाही आज. तर मित्रांनो पावसानं सुरुवात केली आहे, 7:51 झालेले आहेत. आपल्याला एक फोन आला होता, काही ग्राहक आपले रेग्युलर कस्टमर आहेत जे येणार आहेत, पण आता या पावसामध्ये काय येतात काय माहिती. त्याने मला ऑर्डर पण दिली आहे, जेवण बनवायला सांगितलं आहे, पण मी बनवलेलं नाही आहे,
कारण ते आल्याशिवाय जेवण बनवण्यात काय अर्थ नाही. कारण आता पाऊस जर मोठा आला तरी मध्येच अडकतील, मे बी त्यांचं येण्याचा प्लॅन कॅन्सल होऊ शकतो त्याच्यामुळे. टू व्हीलर पूर्ण बंद झाल्या आहेत रस्त्यावरल्या, फोर व्हीलर फक्त चालू आहेत. पाऊस आता जोरानं चालू झाला आहे. आज एक पण ग्राहक नाही आहे अजूनपर्यंत. आता परवा मी मालकाला बोलत होतो इथे गळतंय, मालक बोलतो की इथं कुठे गळतंय. आता हा पाऊस पडल्यासारखं या टेबलवरती पाणी पडायला लागलं आहे. माझा आवाज कमी येत असेल, पाऊस एवढा वाईट होतो बाहेर. ह्याकडं समोर कुठेतरी वीज मगाशी पडली, एवढा भयानक आवाज झाला. एक तर रस्त्याच्या पलीकडेच कुठेतरी पडली आणि आता पाऊसांमुळे सगळीकडे असं गळायला लागलं आहे. आता लाईट आली त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो की परिस्थिती काय. आता इथे बघा तुम्ही, ठेमकं पडलेले दिसत आहेत सर. लाईट आलेली आहे आता, 9:20 झालेत. आत्ता पाऊस कमी आला आहे पण विजा व्हायच्या कमी नाही आल्या आहेत, खूप मोठ्यानं विजा होत आहेत. आता इकडं पाणी वगैरे सर्व गळत होतं म्हणून टेबल आम्ही जिथं पाणी गळत नाही तिथं ठेवले होते. हा आता हॉटेलमध्ये पाणी आलं आहे. आता विषय झाला असा की लाईट आली त्याच्या वेळेला, ज्यावेळी बाहेरची लाईट्स ऑन केल्या थोड्या वेळानंतर, तिथल्या पाईप आणि बरेचसे बल्ब उडालेत, त्यामुळे आता सर्व बाहेरचं बंद आहे. लाईट ही लाईट शक्यतो गेली आहे, पोलची लाईट व जी गुंडळली आहे ती पण लाईट गेली आहे. आतल्या बोर्डच्या पाईप्स जेवढ्या होत्या त्या पण फुटलेत. इकडच्या 2-3 हंडीतल्या लाईट्स फुटलेत. सो आपलं चिकन ऑफरमधला जो बोर्ड आहे त्यातले पण लाईट्स फुटलेत आणि जो LED आहे तो पण शक्यतो खराब झाला आहे. आता उद्या नेमकं कळणार आपलं नुकसान किती झालेलं आहे ते. त्यांचं बुकिंग होते, त्यांचा फोन आला होता. सावर्ड्यामध्ये आहे, तिथं पाऊस नाही आहे, वारे सुटले बोलत आहेत. तुमच्याकडे पाऊस चालू आहे का विचारत होते. तर आत्ता सांगितलं त्यांना पाऊस आहे, थोडा वेळ थांबा तिकडे. तर त्यांनी ऑर्डर होल्डवरती ठेवले, बहुत ते येतात का नाही ते. बोका कुठल्या मजेत आज खेळतो काय माहिती, वातावरणामुळे ते बोक्याची मजा आहे. आपली पहिली ऑर्डर आलेली आहे चिकन फ्रायची, त्यानंतर आपल्याला आळणी चिकन थाळी 2 आलेले आहेत. त्यांची प्लेट बनवतात आणि ताटं पण लावलेले आहेत. बरेच लोक आळणी चिकन ही एक म्हणजे बिना तिखट आणि मिठाचं नसतं, मीठ असतं पण तिखट यांना लोकांना चालत नाही. तोंड आलेलं असेल किंवा अजून काही त्रास होत असेल तोंडाला वगैरे, तर ती लोक आळणी चिकन खातात. मगापासून ही तिसरी थाळी जात आहे.
नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडे आलेले चिकन फ्राय एक थाळी, आणि त्याच्यानंतर आपल्याला एक ऑर्डर आहे स्पेशल चिकन थाळी एक थाळी. ही दोघे एकत्रच आहेत, म्हणजे एकच टेबल आहे. पहिलं चिकन फ्राय काढणार, त्याच्यानंतर स्पेशल चिकन थाळी काढणार आहे. तर ही आहे चिकन फ्रायची प्लेट तयार झालेली आहे, आणि ही आहे आपलं स्पेशल चिकन थाळी. आता या थाटाला बघा, इकडे चिकन अळणी लावलेलं आहे, त्यांना पाहिजे होतं त्याच्यासाठी मसाला घेऊन फ्राय येतं. आता इकडे एक फ्राय काय चिकन 65 अंडा करी त्यांना नको आहे, त्याच्यासाठी बॉईल अंडं फक्त दिलं आहे. अळणीर असं आहे तांबडा, पांढरा, सोलकढी, कांदा लिंबू, रोटी, आणखीन राईस जाणार या थाळीला. या थाळीची किंमत आहे 220 रुपये फक्त. रात्रीचे 10:15 वाजले, तर आता आपल्याकडे एक ऑर्डर आहे, त्यांची ऑर्डर पिकअप केली आणि मी बाहेर आलो आहे. तर आता परत आणि लाईट गेलेली आहे आपल्याकडली. अजून 11:34 झालेत, आपला शेवटचा टेबल होता तो आत्ता गेलेला आहे. आज बरेचसे व्हिडिओ केलेले नाहीत कारण डोचकं थोडंसं आउट झालेलं आहे कुठे. तर मग असे जे वादळ आलं त्यांना बरंचसं नुकसान झालेलं आहे. हा इकडचा बोर्ड जो इथे लावला होता फ्लेक्स, हे फाटून आलेला आहे. हा बोर्ड रिकामा झाला आहे. समोरच्या लाईट्स दोन्ही बोर्डच्या पण गेलेत. आता नेमकं काय झालं उद्या सकाळच्या कळणार नाही. शे पण आहे हंडेच्या इथं लावल्या होत्या, ते पण वारं एवढं तीक्ष्ण होतं, म्हणजे जास्त एवढं प्रेशर होतं वाऱ्यात. आता हे तुटून सगळं निघून बाहेर पडले, त्याच्यामुळे पुढच्या शक्यतो त्यावेळी वीज पुरवठा खंडित झाला असेल वीज पुरवठा. आता हे असं पडलं इथं मोडून. शाता आज आत्ता रात्री करण्यात काय अर्थ नाही, उद्या सकाळी सगळी कामं होतील. हा बल्ब पण लागत नाही. हा इथं जो ह्याचा आपण जो लावलेला आहे कोणता चार्जिंगचा बल्ब, हा पण खराब झाला आहे बहुतेक. हीची गॅरंटी नाहीच ही खराब झाली असेल, आणि पोलचं जे रोप आहे रोप लाईट ती पण शक्यतो खराब झाली असेल. आता नेमकं सीन काय झालं आहे ते उद्याच कळणार. आत्ता फक्त थोडंफार बघून आलो होतो, ते समजलं जेवढं ते तुम्हाला सांगितलं आहे. इथपर्यंत असं झालं आहे, वायरीमध्ये कुठे शॉर्ट झाले असेल, मध्ये फॉल्ट असेल, आणि पुढची लाईट जर खंडित झाली असेल किंवा गेली असेल तर ठीक आहे, वायर जोडून ते परत लागू शकते. पण तिकडे ॲक्च्युली प्रॉब्लेम झाला असेल विजा, म्हणजे त्या पायपा वगैरे ट्यूबलाईट आणि बाकीची लाईटिंग जर गेली असेल तर मात्र त्याला नवीन घेतल्याशिवाय पर्याय नाही. असं होतं हे टेबल वगैरे असंच ठेवणार आहे, उद्या सकाळी सगळे क्लिनिंग वगैरे होईल. आता हा वीज वारा वादळ हा नैसर्गिक भाग आला, याला आपल्या हातामध्ये काहीही नसतं. झालं नुकसान त्याला पर्याय नाही आहे. लाईट मध्यंतरी गेली, परत आले, परत गेली, आणि आत्ता परत आले. ज्यावेळी आपल्याकडं मध्ये ग्राहक आले त्यावेळी लाईट गेली होती आणि परत आणि लाईट आले. आज बाहेरचे ग्राहक आले होते निप्पाणीतून, आणि निप्पाणीतून जी पावसाची तीव्रता होती ते सांगत होते की तिकडे पण भयानक पाऊस झाला. 2-2.5 तास पाऊस कंटिन्यू होता, आणि मगाशी आपला जो इथे रस्ता आहे जिथं बोर्ड आहे त्या रस्त्याच्या पलीकडेच वीज पडली होती. त्यावेळेला मी बरोबर या गेटसमोर उभा होतो आणि ती वीज पडली होती. ते एवढं जबरदस्त त्या वीज पडण्याचा आवाज होता, कानाचे पडदे फाटणे इतपत एवढा मोठा आवाज, आणि हृदयाचा ठोका चुकेल एवढं जबरदस्त आवाज त्याचा. पहिल्यांदा समोर वीज पडली होती. ते नेमकी कुठे पडली ते मला पण माहिती नाही, आता रात्री जाऊन बघू शकत नाही. मोटरीच्या जे पेटे असतात त्याच्यामध्ये त्यांचे सगळे ऑटो म्हणा किंवा ते ऑन ऑफचे सगळे मशीन्स ते सर्व आहेत तिकडे बरेचसे आहेत. आता ते कुठल्या पोलवरती पडले की त्यांचं अजून कुठले डीपीवरती वगैरे पडले ते मला पण माहिती नाही नेमकं कुठं पडले ते आता उद्या कळेलच. बाकी लाईट आहे आपल्याला हे महत्त्वाचं. आज थोडासा मूड खराब झाला कुठे, जर बाहेरचं बरंचसं नुकसान झालं आहे, तर नेमकं कितीचं नुकसान झालं ते मला पण माहिती नाही, उद्या सकाळी कळेल. पण एक असं लागून राहतं की बाई आता त्याला किती खर्च येईल किंवा ते आता किती नुकसान झालं ते आता उद्या कळणार. मग आत्तापासूनच थोडंफार टेन्शन यायला सुरुवात होते, पण त्याला काय पर्याय पण नाही आहे असं म्हणून थोडंसं दिलासा देण्याचा प्रयत्न करतो आहे, पण ते पण पॉसिबल. बिझनेस आज मध्यंतरी पाऊस थांबल्यानंतर झाला. पाऊस जोपर्यंत आला आणि त्याच्यानंतर जाई तोपर्यंत एक पण ग्राहक आपल्याला झाले नव्हते. आज सीन असा झाला होता की एक सुद्धा ग्राहक होणार नाही आपल्याला, आणि प्लस हे बाहेरचं नुकसान. आज बरेचसे नुकसानीमध्ये जाण्याचा विषय होता. नुकसानीमध्ये गेलो आहे, प्रॉफिटमध्ये नाही म्हणत नाही मी आज प्रॉफिटमध्ये आहे, कारण ते बाहेरचं जवळपास 2-3 हजार रुपयाचं मटेरियल आहे जे खराब झालं माझं. आत्ता ही सेकंड हँड व्हॅल्यू
आता ही एक लाईन आहे लाईटची, ती 550 रुपये त्यावेळेला दर होता, त्याचा आत्ता जवळपास 1800 रुपये असेल. आता जी लाईट्स वगैरे काय किती गेले ते बघणार मी. पावसाळा आहे, आपल्याला लाइटिंग कशी पण काढायची होती. आता 15 दिवसानंतर मी काढणार होतो, पण आता प्रॉपर पावसाळा नाही. हा आहे आपला अवकाळी पाऊस म्हणतात, जे वादळ वारं होऊन येतो तो पाऊस अचानक येतो, याला काही पर्याय नसतो. पण आता जर लाईट वगैरे खराब होत असेल तर फक्त ट्यूबलाईट वगैरे जे चालू करून मेन जो बोर्ड आहे तो फक्त चालू ठेवणार आणि बाकीचं सगळं गोंधळून ठेवायचं आहे. पावसाळा झाल्यानंतर आपल्याला जागा पण चेंज करायची आहे मे बी, तर ते सगळं झाल्यानंतर आपलं बोर्ड वगैरे पण सर्व चेंज करायचे आहेत, आपलं ब्रँड चेंज करायचं आहे, हॉटेलचं नाव चेंज करायचं आहे, त्यावेळी सगळं करता येईल परत आणि एकदा. त्यानंतर तो विषय त्यावेळेच आहे, त्यावेळी बघू. बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे. व्हिडिओ थोडासा आज सॅड झाला असेल, असू देत, पर्याय नाही त्याला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय.